सांगे बघा, मी तर तीन जमण्यो आम्ही गव्हर्मेंटाच्या मुखार हाडल्यो, एक कोठाल्ली, दुसरी रिवणा आणि तिसरी जी आसा ती उग्या म्हणटा ती. आता तिन्ही जमणी भितर फरक इतलो आसा की कोठाल्ली जर आम्ही जमीन घेतली गव्हर्मेंटान जाल्यार तांकां थोडे लोकांक पार्ट पेमेंट करची पडटा, थोडे लोकांक करपाक गरज ना. गव्हर्मेंटाची जमीन आसा ती करपाक गरज ना, पूण थोड्या लोकांक पार्ट पेमेंट करची पडटा. जर आमी रिवणा जर वता जायत जाल्यार गव्हर्मेंटान फक्त एप्लिकेशन आमकां जर अप्रुवल दिले जायत जाल्यार आमी ती फ्री ऑफ कॉस्ट जमीन घेवंक शकता. उग्यां जर वता जाल्यार त्या जमनीचो आमकां मोबदलो आमकां पार्टीक आमकां दिवचो पडटा. जेन्ना हांवें तिनूय विशय सीएमा कडेन मांडले, सीएमान म्हाका सांगलें की फायनान्शियल जे प्रॉब्लम्स आसा स्टेटीचे ताका लागून आमी ही जमीन घेवंक शकना. हांव गुळेलीचें आनी उगेचें हे दोनूय कंपेर करून तुमकां सांगूंक सोदतां. गुळेली म्हणटा ती जवळ जवळ 13 लाख स्क्वेअर मिटर जमीन आसात. आयज जवळ जवळ एन्क्रोचमेंट, म्हाजी माहिती प्रमाणे एन्क्रोचमेंट जवळ 3 ते 4 लाख स्क्वेअर मिटर एन्क्रोचमेंट आसात आनी तातूंतले तांकां 9 ते 10 लाख स्क्वेअर मिटर एरिया मेळटा. वेरएज आमी जी तातूंत सायट दिल्ली कडेन आसा सांगे ती 17 लाख स्क्वेअर मिटर आसा, एन्क्रोचमेंट कोणाली ना. दुसरी गोष्ट आसा जी गुळेली एक्सपान्शनाक चान्स ना. जर आयआयटी फाल्यां एक्सपान्शनाक वता जाल्यार चान्स ना. आमचे कडेन जवळ जवळ एक्सपान्शनाक आनी 10 लाख स्क्वेअर मिटरची चान्सीस आसा. वेर आमचे कडेन जी सांगे उगी जी जमीन आसा ताका दोन कडेच्यान एप्रोच रोड आसा. ताजे नंतर जो विशय आसा तो लायट इलेक्ट्रिसिटी गुळेली स्पेशली व्हरची पडटले. हांगा लायट इलेक्ट्रिसिटी दोनूय सगळीं लागीं आसा. हांगा जी आसा तो 20 मिटरांची वयर हायट ना आमची उगी भागाक. वेर एज गुळेली जवळ जवळ 40% सुमार एरिया नो डेव्हलपमेंट झोन आसा. दोन रोड एक्सेस आसा, लायट उदक लागीं आसा, डॅम एरिया लागीं आसा आमकां. जे डॅम आसा आमच्या साळावली ते लागीं आसा. सो लायटीचो उदकाचो दोनूय विशय कवर जाता. एक्सेस रोड दोन आसात, मदल्यान दोन न्हंयपास जाता, जवळ जवळ 1 लाख स्क्वेअर मिटर एरिया कवर करता. म्हणजे एक वर्ल्डान जवळ जवळ अशी सायट खंय मेळची ना आयआयटी अशी पद्दतीची सायट आमी सोदून काडली कडेन आसा. म्हणजे ती जी सोसायटी आसा ती टोटल फ्लेक्झिबल आसा पेमेंटा कडच्यान. ते 3 ते 4 इंस्टॉलमेंटान सुद्दां तांकां जर फायनान्शियल ते दिले जायत, पयशे दिले जायत जाल्यार ते रेडी आसा. म्हणजे एक बरोबर पयशे दी म्हणून तेय बघना. जे उगेची ब्लँड आयज गव्हर्मेंटाच्या माध्यमांतल्यान तांच्या आयआयटीचे जे कोण स्पेशल टीम जे येवपाचे आसा गोंयांत तांकां हो प्लॅन दाखोवप खूब गरजेचें आसा. कारण जेणे करून ते जेन्ना येतले की दोनी कडेन कंपेरिजन करून आपल्याक खंय बऱ्याक पडटलें ते प्रमाणे हे तेणी करून घेवपाक ते सक्षम आसतले. म्हाजी सीएमा कडेन एक रिक्वेस्ट आसा की ह्या जमनीचो मॅक्झिमम वेल्यू जावन जाल्यार 150 कोटी जायत. मॅक्झिमम वेल्यू जो आमी आज दाखयल्ले कडेन आसता ते 150 कोटी जर आमी आज घातले जायत. वेरएज तूं गुळेली लँड पळय आसा ती आमी इन फ्युचरा जवळ 400-500 कोटीचे लँड आमी आतां सरेंडर करतात, लॉस करता आमी सरकाराक खंय तरी. हांव सांगपाचो उद्देश सांगूंक सोदता, आयज जर ही जमीन घेतली जाल्यार तुमकां एसेट तयार जाता. माझी माहिती प्रमाणे आनी थोडो टायम तांकां आसा.